किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला कारल्याची चमचमीत अशी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणार साहित्य आपलं हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, हळद आहे, सॉल्ट घेतलेला आहे, इकडे मॅगीचे 2 क्यूब घेतलेले आहे, एक मोठा कांदा घेतलाय, एक टोमॅटो घेतलेला आहे, एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर टाकून वाटलेली घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आणि ह्या कारल्याला मीठ आणि हळद लावून मी एक तास ठेवलेलं होतं। तर हे कारले आपले मीठ आणि हळद लावून एक तास ठेवून झालेले, त्यांना मी थोडंसं आपण त्याचं दाबून पाणी काढून घेऊया, दुसऱ्या बाउल मध्ये काढून घेऊया। सर्व कारले आपले पाणी काढून झालेले आहे। आपला गॅस चालू करून झालेला आहे। तेल गरम करून आपल्याला हे कारल्याचे पीसेस तळून घ्यायचे आहे। या 2 मॅगीच्या क्यूब घेतलेले आहेत, पण 2 लागणार नाहीत आपल्याला, 1.5 घ्यायचे आहे, 1.5। आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्यातले कारल्याचे पीसेस टाकून तळून घेऊया। थोडे थोडे घेऊन तळायचे। छान असे तळून घ्यायचे आपल्याला। हे तळून झालेले आहेत आपले, आपण हे काढून घेऊया। सर्व काढून घेऊया। हे सर्व कारले आपण आता पुन्हा तळून घेऊया। उरलेले कारले आपले अशा प्रकारे आपले सर्व कारले तळून झालेले आहेत। आपण पुन्हा कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेऊया, ऑन करूया। तेल गरम झालेलं आहे आपलं, त्यामध्ये आपण टाकूया हिंग, जिरं, हे फोडणीत टाकायचंय, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, जेणेकरून भाजीला आपल्या छान सुगंध येईल, भाजीची टेस्ट ही वेगळी लागते। आता टाकूया कांदा, कारले मी 1/2 किलो घेतले होते, एक मोठा कांदा घेतला, आपण एक 2 मिनिटं झाकण ठेवूया। 2 मिनिटं आपले झालेले आहे, कांदा चांगला परतून झालेला आहे। त्यात आपण टाकूया अद्रक लसूणची पेस्ट, टोमॅटो, अद्रक लसूण चांगलं परतून झालं की टोमॅटो टाकूया, पण चांगलं परतवून पुन्हा झाकण ठेवूया 1-2-3 मिनिटं। पुन्हा आपण बघूया ओपन करून। कांदा थोडा सॉफ्ट झालाय, कांदा टोमॅटो टाकूया आपण, कांदा लसूण मसाला, हळद कलरसाठी, मॅगीचे क्यूब मसाला। मी एक पूर्ण घेतली आहे आणि दुसरी थोडीशी घेतलेली आहे,
दोन पूर्ण नाही टाकलेले आहेत मी, एक दोन मिनिट पुन्हा झाकून ठेवूया। त्याला कारल्याची भाजी आवडत नाही, कारला प्रकारच आवडत नाही, त्याला सुद्धा ही भाजी आवडेल, तो आवडीने खाईल अशी चमचमीत छान भाजी होते, टेस्टला पण छान लागते। बघूया आपण आता, आता आपण कारले टाकून घेऊया, आपण पूर्ण मिक्स करून घेऊया सर्व। मॅगीचा मसाला टाकलेला आहे, त्यात मीठ आहे, तर ज्याला मीठ जास्त चालत नाही त्याने नाही टाकलं तरी चालणार आहे, मिठाची गरज नाही आहे, कारण पहिले पण आपण मीठ आणि हळद लावून त्याला ठेवलेलं होतं। एक थोडा वेळ आपण ठेवूया, पुन्हा बघूया आपण, कारले थोडे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ती थोडी वाफेवरच शिजवायची आहे। झालेली आहे आपली, सॉफ्ट पण झालेले आहेत कारले, भाजी आपली रेडी झालेली आहे, हे बघा कारले सॉफ्ट झाले। जर तुमचे जास्त तळले गेले कारले, कडक झाले असतील, तर थोडासा पाण्याचा हपका मारा, आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया भाजी। सर्विंग बाउल मध्ये काढून घेतली, कोथिंबीरली गार्निश करूया। अशा प्रकारे आपली कारल्याची चमचमीत अशी भाजी रेडी झालेली आहे, ती तुम्ही ज्यांना कारला आवडत असेल त्यांना नक्की देऊन बघा, त्यांना आवडेल आणि ते आवडीने खातील। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।